उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे सिनेट सदस्य प्राध्यापक डॉ संजय कांबळे यांनी दिनांक 6 नोव्हेंबरला सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस नेते, लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांना जाब विचारत भावनिक पत्र लिहिलं आहे आणि व्हिडिओ पण शेअर केलाय. लोकनेते कैलासवासी माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे चिरंजीव, उद्या उमारगा या ठिकाणी प्रचारसभेसाठी येणार आहे. ते महाविकास आघाडीचे महाराष्ट्राचे नेते आहेत, ते काँग्रेसचे प्रमुख आहेत, म्हणून त्यांना माझा एक प्रश्न आहे. 2009 मध्ये लोकसभेची आणि विधानसभेची पुनर्रचना करण्यात आली, त्यावेळेस कैलासवासी लोकनेते विलासरावजी देशमुख हयात होते. त्यांनी लातूर लोकसभा ही, त्यावेळेस लातूर लोकसभा ही राखीव झाली आणि त्यावेळेस तत्कालीन मंत्री जयवंतरावजी आवळे यांना लोकसभा लातूरमधून त्यांनी उमेदवारी दिली आणि लातूरमधल्या जनतेने कुठलाच प्रश्नावर उपस्थित न करता त्यांना प्रचंड मताने निवडून दिली. विलासरावजी देशमुख यांना माला जंगम, म्हणजे आपल्याकडे जंगम आहे, माला जंगम हा खोटा माणूस किंवा खोटं सर्टिफिकेट असलेला माणूस लातूरमध्ये त्यांना मिळाला असता, किंवा माजी केंद्रीय मंत्री असणारे शिवराज पाटील साकूरकर यांनाही माला जंगम, खोटा माला जंगम मिळाला असता, पण त्याने ते केलं नाही. कारण त्यांची ही काँग्रेसची नाळ जुडलेली होती. त्याच पद्धतीनं 2024 निवडणुकीमध्ये विलासराव देशमुख यांचे चिरंजीव, त्यांचा वारसा पुढे चालवणारे अमित भैया देशमुख यांनी जंगम, खोटा माला जंगम हा अनुसूचित जातीमध्ये खोटारडेपणा करून सर्टिफिकेट मिळवून हे निवडणुकीला उभं केलं. त्यांना केवळ त्यांना जिंकण्याच्या हेतूने, जिंकणे हा एवढाच त्यांचा हेतू आहे. अमित भैया देशमुखांना खाली कार्यकर्ते विरोध करू शकत नाही, कारण ते धनदानगे आहेत, जातदानगे आहेत, कारखानदार आहेत, मोठ्या मोठ्या बँका त्यांच्याकडे आहेत, त्यांच्यामुळे सत्ता केंद्र त्यांच्याकडे असल्यामुळे तिथला कार्यकर्ता त्यांना विरोध करू शकत नाही. गेल्या 30-40 वर्षापासून त्यांना त्या ठिकाणी एखादाही मागासवर्गीय उमेदवार उभा करता आला नाही, यात त्यांचं दुर्दैव आहे. काँग्रेस देशामध्ये संविधानाचं राज्य अनुपाते आणि भाजप त्याच्या उलट करत आहे. मग राहुल गांधींना संविधानाचं राज्य आणायचं, सामान्य लोकांचा राज्य आणायचं, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राज्य आणायचं, देशामध्ये सत्ता आणायची आहे, हे करत असताना त्यांनी खोटा माला जंगम काळगे नावाचा माणूस निवडून आणला. हा हे काँग्रेसच्या कोशामध्ये बसत नाही. याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये 2019 निवडणुकीमध्ये सोलापूर या ठिकाणाहून भाजपनं स्वामी नावाचा माणूस निवडून आणला. मग उद्याच्या सभेमध्ये, उद्याच्या प्रचारसभेमध्ये त्यांनी उमरग्यातील लोहार्यातील जनतेला सांगावं की भाजपमध्ये आमच्यामध्ये काही फरक आहे का नाही. दोघांनाही खोटे स्वामी जर प्रिय असतील तर या देशातला, या महाराष्ट्रात, महाराष्ट्रातला, या मराठवाड्यातला, या लातूरमधला, या उस्मानाबादला मूळ मागासवर्गीय कुठं जाणार आहे. त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, म्हणून त्यांना उद्या क्लिअर करावं लागेल. तुम्ही मतं मागणार आहेत, तुम्हाला मागासवर्गीय मताची गरज नाही का? त्याचबरोबर उमरगा आणि लोहारा तालुक्यातल्या या लोकावर तुम्ही, तुमच्या माध्यमातून ही उमेदवारी लादली गेलेली आहे उमरगा तालुक्यात विधानसभेसाठी. हे तुमचं मार्गदर्शन आहे, हे तुमची कॉपी आहे. आणि या उमरगा आणि लोहारा मतदारसंघातील जनतेवर तुम्ही स्वामी नावाचा ग्रस्त लादलेला आहे. 70-75 हजार सकल दलित ताजी संख्या असताना सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून हा उमेदवार आमच्यावर लादला. तुम्ही काय म्हणताय की निवडणुकी झाल्यानंतर ही माणसं कोर्टात जातील, कोर्टात गेल्यानंतर 5 वर्ष निघून जातात, एक टर्म निघून, ही काय कुठली मानसिकता आहे?
मला माहित नाही तुम्ही गावगाड्यामध्ये होतात का नाही, कारण विलासराव देशमुख गावगाड्यामध्ये होते. गावातल्या सरपंच पदापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री एवढ्या पदापर्यंत गेले होते. त्यांना मूळ माहित आहे की मागासवर्गीय कोण आहेत, अस्पृश्य कोण आहेत. गावगाड्यामध्ये सर्व गोष्टी त्यांना माहित होत्या. तुम्ही त्यांचा वारसा चालवताय. तुम्ही मालाजंगम खोटा मालाजंगम मानून निवडणूक जिंकली ही कुठली मर्दुमकी आहे? खोट्या माणसाला तुम्ही विजयी करता, कारण तुमचा शब्द पैशा. तुम्हाला जनतेची भीती नाही, जनतेची चाड नाही. आणि त्याच पद्धतीने उस्मानाबाद जिल्ह्यात तिथल्या खासदारांना तुम्ही मार्गदर्शन केला आणि आमच्या मूळ मागासवर्गीयांना तुम्ही बाजूला काढून एक डुप्लिकेट माला जंगम, तो जंगम आहे, त्याचा भाऊ जंगम आहे, तो ओबीसीमध्ये आहे, त्याची बहीण ओबीसीमध्ये आहे, तो इथल्या लिंगायताचा गुरु आहे. तुम्हाला त्यांच्या स्वामीवर एवढं प्रेम आहे तर तुमच्या जागेमध्ये का उमेदवार देत नाही? उस्मानाबादच्या लोकसभेमध्ये तुम्ही का उमेदवारी स्वामींना देत नाहीत? तुम्ही उस्मानाबाद कळंबच्या मतदारसंघामध्ये का स्वामी देत नाही? तुम्ही तुळजापूरला का स्वामी देत नाहीत? म्हणून इथल्या मागासवर्गीयांची तुम्हाला मतं चालतात. इथल्या मागासवर्गीयचा माणूस तुम्हाला जात नाही विधानसभेमध्ये भूमिका मांडणारा, कारण तुम्हाला गुलाम माणसं पाहिजेत. तुम्हाला गुलामाची संख्या वाढवायची आहे. विधिमंडळामध्ये जनतेचे प्रश्न मांडणारा माणूस तुमच्याकडे नको आहे, कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टी मान्य नाहीत. इथल्या दलितांचं जगणंच तुम्हाला मान्य नाही याचा अर्थ होतो. म्हणून काँग्रेसच्या मला कार्यकर्त्यांना विचारायचं आहे, म्हणून मला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विचारायचं आहे. त्यांना प्रश्न विचारा की याच्या संदर्भात तुम्ही भूमिका मांडा. इथल्या सगळ्या मागासवर्गीय काँग्रेसमध्ये असणाऱ्या सेनेमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या सगळ्या माणसांनी त्यांना सांगावं की तुमची भूमिका स्वामीला उमेदवारी देण्यामध्ये का कशासाठी आग्रही आहे. इथल्या खासदारांना विचारा, तिथल्या तालुका अध्यक्षांना विचारा, प्रत्येकाला प्रश्न विचारा की स्वामी हे डुप्लिकेट आहेत तुम्हाला माहीत असताना का उमेदवारी दिली? तुम्ही कोणाला ग्रहित धरलं? आमची मतं याचा अर्थ तुम्ही आमचे मतं ग्रहित धरले नाहीत. तुम्हाला आम्हाला बायकॉट करायचं, राजकीय दृष्ट्या आम्हाला उद्ध्वस्त करायचं, शैक्षणिक दृष्ट्या आम्हाला उद्ध्वस्त करायचं. आमचे प्रश्न मांडणारा तिथं माणूस तुम्हाला चालत नाही. उद्या जर भाजपवाल्यांनी घटना बदलण्याचं विधेयक विधिमंडळात आणलं आणि हा यदाकदाचित स्वामी जर निवडून आला तर तो कुठल्या बाजूनं बोलणारा आहे हेही तुम्हाला क्लिअर करावं लागेल. कारण तो स्वामी आहे, त्याला तो सवर्ण आहे, त्याचं देणं घेणं मागासवर्गीयचं नाही. फक्त तो सर्टिफिकेटसाठी पोट भरण्यासाठी नोकरीसाठी त्यांनी खोटं सर्टिफिकेट काढलेलं आहे. म्हणून ही जबाबदारी तुमची भविष्यातली. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तर या लोकांना तुम्ही काय देणार आहेत, न्याय काय देणार आहेत? तुमच्यासोबत दलित राहणार आहेत का नाही, का मतदानापुरते दलित राहणार आहेत, याचाही खुलासा तुम्हाला करावा लागेल. कारण उस्मानाबाद मधल्या ज्या उमरगा आणि लोहारामधील जनता अतिशय सुज्ञानी आहे, सुज्ञान आहे, अतिशय जाणकार आहे, सदसद्विवेक बुद्धीला अनुसरून ती मतदान करते. त्यामुळं तुम्ही जे पार्सल पाठविलं त्याचा सहाभार आम्ही तुम्हाला परत करणार आहोत. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही त्याचं उत्तर देणार काय मला माहित नाही, पण जनतेने प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या म्हणून उमेदवार मतदानास ज्या ज्या वेळेस त्या प्रचारासाठी हे लोक येतील त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारले. यापूर्वीचं नेतृत्व सन्माननीय बसवराजजी पाटील साहेबांनी कधीच मालाजंगमला कधीच सोबत घेतलं नाही, म्हणजे उमेदवारी दिली नाही. या त्यांचं कौतुक आहे, काँग्रेसवाल्यांचं कौतुक आहे. शिवसेना आपल्या कोशाच्या बाहेर पडते. दलित समाज आज घटनेच्या निमित्तानं आज सेनेशी जोडतोय, मुस्लिम समाज सेनेशी जोडतोय, आणि त्यावेळेस तुम्ही या लोकांना बाजूला सारता. आणि माला जंगम ज्याची संख्या 1500 संख्येवर मी जात नाही, पण ते कधीच अस्पृश्य नव्हते नाहीत, या माणसाला तुम्ही उमेदवारी देऊन उमरगा लोहारा मतदारसंघातील 3,10,000 लोकांचा तुम्ही अपमान केलेला आहे. अहो खोटा माणूस तुम्ही निवडून आणू शकता, हे तुमचा हातखंड आहे, परंतु भविष्यामध्ये जनता तुम्हाला माफ करणार नाही, याचा बदला निश्चितपणे घेतला जाईल. आणि याचं उत्तर अमित देशमुखांनी उद्या उमरग्याच्या सभेमध्ये जाहीर करावं.